पंचांग प्रणाम त्याचबरोबर माझ्या गुरुवर्या पूजनीय संघमित्र आर्याजी यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम त्याचबरोबर भिक्खू संघ आपणाला सुद्धा माझा पंचांग प्रणाम संघमित्र गंधकुटी बुद्ध विहार ट्रस्ट नाला सोपारा यांच्या विद्यमाने हा जो श्रामनेरी 10 दिवसाचा श्रामनेरी संघ आणि श्रामनेरी दीक्षा जो 10 दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आले होता त्याच्यामध्ये म्हणजे तथागत पारमिता संघ यांचे मनापासून आभार आहे की मला बऱ्याच वर्षापासून श्रामनेर व्हायचं होतं श्रामनेर आणि काही दिवसापूर्वी म्हणजे ग्रुपवर मेसेज येण्याच्या अगोदर चर्चा झाली आणि उपस्थित शिबिर होतं कारण शेजवताईंना आता सांगितलं की आमच्या तिघींची चर्चा झाली उपस्थित शिबिर संपलं आणि ताईला मी म्हणाले ताई की माझ्या मनामध्ये श्रामनेर व्हायचं आहे आणि आपल्याला भारतीय बौद्ध महासभेचे परवानगी सुद्धा देत नाहीत शिबिर घेण्याची तर मग आपण काय करायचं तर त्या म्हणाल्या की मला जर काही कळालं तर मी तुम्हाला कळवीन जर तुम्हाला काही कळालं तर मग मला कळवा आणि अवघ्या 2-3 दिवसामध्ये कार्यक्रमाची जय्यत तयारी होती आंबड येथे जालना जिल्हा 32 फुटाची भगवंताची मूर्ती बसवलेली आहे चालते बुद्ध तर त्या कार्यक्रमाची तयारी होती आणि पंचवर्गीय भिक्षू सुद्धा असे बसवलेले आहेत त्या ठिकाणी तर मी ते साफ करत होते आणि स्वच्छ धुत होते तर धुता धुताच फोन आला ताईचा शेजवळ ताईचा आणि त्या म्हणाल्या की ताई तुम्हाला एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि आपल्याला श्रामनेरी दीक्षा समारंभ आहे तर काय करायचं आहे तर मी म्हणलं बिंदास नाव देऊन टाका मागचं पुढचं काहीच विचार केला नाही आणि एवढा आनंद झाला वाटला आताच उठावं आणि लागलीच बुद्धगयेला याव आणि मग आमचे हे म्हणाले तू कशी जाशील तुझा ऍक्सिडेंट झालेला आहे कंबर मोडलेला आहे मानेचा त्रास आहे एलर्जीचा त्रास आहे हातपाय ठणकतात आणि सगळी मोडलेली आहे कशाला जाती मुलं सुद्धा लहान लहान आहेत मग यांचं कोण करणार कारण माझी मुलं सगळी लहान लहान आहेत तर माझी मुलगी आणि लहानी म्हणली जाय म्हणे मम्मी सगळ्यांना असं भेटत नाही म्हणे अवसर आणि तुला माहितीये का म्हणे बुद्धगया म्हणजे आपलं किती मोठं आदराचं स्थान आहे 11 वर्षाची आहे तर ती मला म्हणली की तू जाय म्हणे हे दीदी आपण सगळे मिळून काम करू म्हणे मम्मीला जाऊ दे कारण ती उपाशिका शिबिरला सुद्धा माझ्यासोबत 3 वर्षाची असताना 10 दिवस चैतिमी मध्ये राहिली होती तर हे सगळं जे पुण्य पारमिता सगळं काही जे आहे हे काशाय वस्त्र घेण्याचा जो मान मिळालेला आहे तो फक्त या तथागत पारमिता संघ पूजनीय आर्याजी त्याचबरोबर भक्ती पूजनीय विशुद्धानंदजी बोधे यांचे असे काहीतरी असे म्हणजे पुण्य पारमिता ज्याला म्हणता येईल कारण आम्हाला काहीच माहित नव्हतं फक्त आहेत केंद्रीय शिक्षिका आहेत प्रवचन देतो हे सगळं वरवरच होतं आणि मग नंतर विचार केला की जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षांना कळवलं सर म्हणलं आम्ही जातोय तर ते म्हणे तुम्हाला परवानगी नाही तर मग मी म्हणलं ठीक आहे आताच ताई म्हणल्या की ठेवलं तर ठेवू द्या आणि नाही ठेवलं तर काही गरज नाही म्हणलं असंच आपण धर्मप्रचार करू म्हणलं पण आपल्याला श्रामनेरी याच्यामध्ये जायचंय म्हणजे जायचंय आणि 10 दिवसाच आपल्याला प्रशिक्षण घ्यायचंय आणि मग इथं आल्याच्या नंतर कळलं की या तथागताच्या पावन भूमीमध्ये या बोधिवृक्षाच्या खाली असा काही एवढा आनंद आहे असं वाटतं किती घ्यावं किती घ्यावं मी तर एवढे भारावून गेले की मी माझ्या जीवनामध्ये जेवढी धावपळ होती मी इतकी धावपळ करायची एवढी गाई गाई सगळे कार्यक्रम सगळं गाई गाई सगळी गाई गाई पण इथं आल्याच्या नंतर मी एवढी शांत झाले आणि इथं मला एवढं काही म्हणजे घेण्यासारखं मिळालं आणि इथून मी खूप काही जेवढं घेता येईल तेवढं घेण्याचा मी प्रयत्न केलाय आणि इथं ज्या वेळेस टूर येतात तर ते सांगतात आम्ही बुद्धगयेला गेलतो सारनाथला गेलतो तर मी पाहिले फक्त लोक असे फेऱ्या मारतात हात लावतात जातात आणि बुद्धगयेमध्ये आपल्याला माहिती होतं की बोधिवृक्षाखाली भगवंताला ज्ञान प्राप्त झालेलं आहे मग ज्ञान प्राप्त झालं आहे पण एवढं माहित नव्हतं की त्या ज्ञान प्राप्तीचे 7 हप्ते आहेत आणि त्या 7 हप्त्यामध्ये भगवंत वेगवेगळ्या ठिकाणी बसून त्यांना ते त्यांनी 7 दिवसामध्ये 7 हप्त्यामध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या ठिकाणी कसं कसं ज्ञान घेतले हे आम्हाला सखोल माहिती त्या ठिकाणी भंतेजींच्या विद्यमाने संबोधी भंतेजींना आम्हाला त्या ठिकाणी दिली एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी पुन्हा टेम्पल मध्ये माहिती झालं की सारथी नावाचा सुद्धा त्या ठिकाणी भगवंताला भेटला होता त्याने सुद्धा भगवंताला स्वार्थी आणि त्याने भगवंताला
जे पर्वत आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं की भगवंताने 6 वर्षाची खडतर तपश्चर्या त्याच्या आधी त्या स्वार्थीने ते ठिकाण दाखवले व जे बरीचशी अशी जी माहिती आहे ती या प्रशिक्षणामध्ये मिळालेली आहे आणि खाण्यापिण्याचं तर विचारता तर त्याची तर सोयच नाही कारण आपल्या घरी आपण ज्या वेळेस 5:30 ला बाहेर निघतो त्या वेळेस त्या अक्षरशः आपल्याला त्या पूजाताई त्या अरुणाताई अक्षरशः आपल्याला चहा करून देतात मग आपल्या घरी आपण 5 ला उठून चहा घेऊन नाश्ता करतो का अक्षरशः मधल्या 2-3 दिवसांमध्ये त्या अक्षरशः त्या सेविकाने आपल्याला 5:30 ला नाश्ता दिला 5:30 ला कोणी करतं का 5:30 ला नाश्ता 5:30 ला आपल्याला नाश्ता आणि काय तर म्हणजे आपण श्रामनेरी 3-3 वेळेस खायला लागलो 3-3 वेळेस खायला लागलो ना सकाळी पण नाश्ता दुपारी पण संध्याकाळी पण म्हणजे भरपूर सगळं काही आपल्याला वेळेच्या वेळेमध्ये मिळत होतं सगळं काही